की हे जे आहे ना ते आमच्या कंपनीनी एका वेगळ्या ऑर्डरसाठी एक प्रेझेंटेशन तयार केलं आहे आणि आमच्या कंपनीचं प्रेझेंटेशन तुम्हालाच देते. मी उद्या प्रेझेंटेशन देते, सॉरी. नाही, तू अशी नाही जाऊ शकत. हात सोड, तू माझा नात सोड, नाहीतर आयुष्यभर सॉरी म्हणायची वेळ तुझ्यावर येईल. हॅलो, एक लड़की और एक लड़का करके है वो आपके ऑफिस का चाबी मांग रहे. एक काम करो, चाबी दे दो. यस, वेरी गुड. आता तू ना आरामात सगळ्या फाइल डिलीट कर. काय झालंय? ते दोघे आतमध्येच आहेत अजून. आहेत ना? हो, आपण जाऊया वर. चला पटकन. खूप दुखतायत सगळं. ते काही नाही, ह्या आतमध्ये नेऊन ठेवायच आहे. आणि अजून एक शिक्षा, ही वही आहे. या वही मध्ये सगळीकडे सॉरी 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 लिहायचंय, कळलं? ही वही बरे पर. किती दिवस आहे समर कॅम्प अजून? आई पण येते. आई येते? उद्या तर मीटिंग आहे. प्रॉमिस तर केलंय, पण उद्या कसं जमतंय कुणाच ठाऊक. चला, आता तर प्लॅन फिक्स आहे. काहीतरी सॉलिड कारण काढून ना हिला उशीर झाला पाहिजे आणि ही पोचलीच नाही पाहिजे उद्या अथर्व. काय करतोस तू? समर कॅम्प गं हर्मल. समर कॅम्प? हा, इंटरेस्टिंग. या, मी लहान होते ना तेव्हा मला नेहमी वाटत मला समर कॅम्पला शाहरुख खान येणार आहे. आय एम आय टेलिंग हिम दिस. एनीवे, किती दिवस आहे समर कॅम्प अजून? द लास्ट टाइम. ते आई पण येते. आई येते? उद्या तर मीटिंग आहे. उद्या नाही येत आई तुझी. आईने प्रॉमिस केलाय. आई येणार मला येणार. अरे मॉन्स्टर, तुझी आई नाही येणार आहे. ऐक मस, येणार आहे. नाही येणार आहे. फारच कॉन्फिडन्स आहे याची आई येईल म्हणून. काहीतरी करून राधिकाला उद्या थांबवलं पाहिजे, मग मज जाईल. ऐ, एका पसारा करून ठेवला सगळा. आवर बरं सगळं. मला नाही जमत हे सगळं. दुसऱ्यांचे खिसे कापड जमते का? मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. पोरीची जात आहेस ना ग तू? काहीच कसं कळत नाही तुला? काहीच कसं येत नाही? येत नाही, जात नाही. माझं नाव मैना. तू आहे पण तुला काहीच संस्कार दिले नाहीत का ग? नाव तर एकदम बढिया ठेवलंय चनया. येत तर काही नाही. नाव सोनूबाई, हाती कतलाचा वाळा. लालेकाच्या खिशाला चाट बरी देता येते तुल. काय चाटायचंय मी? मला काही कळत नाहीये. तुला तर काही कळणारे नाही. इथे काही शाबूत आहे का? थापा बरं मारता येतात तुला. आणि तुम्हाला किना मारता येतात फक्त. का म्हणलं? काय बरं, याला का म्हणतात माहितीये का? याला म्हणतात दुसऱ्यांसाठी खड्डा खणायचा आणि त्या खड्ड्यात आपणच पडायचं. का वैशनया, तुला तर पी नाही मारता येत नाही. तुम्ही जरा गप्प बसावाय, ते निघत नाही आणि मला कळत नाही तुम्ही काय बोलता ते. काय गे हे, किती कचरा करून ठेवलाय? मी ज्यादा काम करणार नाही सांगून ठेवते. चाल उठ, उठ, झाडू मार, चाल मार. मला राधिकाने एवढंच सांगितलंय, तुम्ही फक्त बॅग्स बनवणार आहे. सो व्हॉट एव्हर द ट्रॅश इज, दॅट इज युअर जॉब, दॅट्स नॉट माय जॉब. यू हॅव टू क्लीन इट. ओके, ये काय गे इंग्रजीत फुटफुट फुटफुट करतायस? चाल उठ, झाडू आणते, झाडू मार. काही पॉसिबल नाही. ऐकलं काय? राधिकाची सासू आहे मी, त्यापेक्षाही तिखट आहे. हे सगळी जण मला थांबून राहिलेत म्हणून आता 2 मिनिटात तुला असं कानाखाली जाळ काढून सरळ केली असती. कळलं तुला? चाल काम करायला लाग. आई बाई चल. अरे आई येईल ना आता. हा गेम तर खेळूया ना. येईन आता आई. हा चल
कधी आनंद बनाय बस येतच असन पाय हां येईन येईन चल द म्युझिक विल स्टार्ट इन 1 2 3 या दोस्त नवा अलबत्या गलबत्या अलबत्या गलबत्या अलबत्या गलबत्या अलबत्या गलबत्या अलबत्या गलबत्या अलबत्या गलबत्या दुनिया उंदीर मांजर आणि घुबू घाल ती फुडगुस नुसता मस्तीला या दोस्त नवा अलबत्या गलबत्या अलबत्या गलबत्या अलबत्या गलबत्या अलबत्या गलबत्या अलबत्या बच्चे सारे उस तरफ जाएंगे चलो लेट्स गो एक लाइन मध्ये गेम खेलेंगे मदर्स जो हैं सारे पीछे पहले आके बैग और कैप उठाना है बच्चों को पहनाना है वापस जाके शूज पहनाने हैं बट शूज यहाँ से उठा के वहाँ आके यहाँ पहनाने हैं तो शुरू करें इस गेम में दो विनर्स होंगे ओके ऑन योर मार्क्स गेट सेट बच्चे नहीं भागेंगे सिर्फ मदर्स ओके ऑन योर मार्क गेट सेट गो गुड फॉर द थिंगचा रिवेंज घेतलाय काय केलंस आता परत कधी अथर्वचा समर कॅम्पचा लास्ट डे होता ना आज हां राईट राधिकाला मी तिकडे जाऊच दिलं नाहीये अथर्व बाबा मी काय करू तुझ्यासाठी म्हणजे तू माझ्याशी बोलशील तुझ्या बाजून जो ऑफिसला जायचं नाही आयतर ऑफिसला चालक नसेल चालक मी तिच्याशी बोलेल चल आईने ऐकलं ना आई पण बॅग आणली साठी शीतल अगं त्याचे आभार तरी मान थँक्यू अहो तुमची मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे आता तुम्ही फौजेची बायको होणार अहो तुमची काळजी घेणं हे आमचं परम कर्तव्य आम्ही काय इथंच असणार आहे आम्ही काय बॉर्डरवर लढायला जाणार नाही कारण की मला हे आवडायचंय म्हणून प्रचंड गरम आहे उन्हाळा आहे उसाच्या रसाचे फायदे बघितले काय काय असतात वहिनी वाजवत रा बर ते पुराच काय करायचं आपण इतक्यात मुलाचा विचार नको करायला जबाबदारीसाठी तयार होऊया आणि मग पुढचं पुढे बघू आता कधी ना कधी घ्यायची आहे जबाबदारी तर आत्ताच घेऊन टाकू म्हणजे मला जरा अवघड जाईल पोरांना सांभाळणं पण जेवढं जमल तेवढं करीन मी तुम्ही काय काळजी करू नका मनापासून हो असेल तर अर्थ आहे अहो आता मनापासूनचा काय संबंध अहो मी तुमच्यासाठी नाही म्हणतो तुम्ही माझ्यामुळे निर्णय बदलायला नको तुम्ही माझ्यासाठी तुमचा निर्णय बदलताय नाही होय नाही होय नाही एक मिनिट